श्री भाजी काढायची आणि सागुती हाडाची ही खायला टेस्टी असत. स्मार्ट दिसतोय ना मी. हो, काय ब्युटीफुल दिसतोय, काय हँडसम दिसतोय. आज विशेष म्हणजे आई पण उठली आहे, म्हणजे ती पण यायचं म्हणते. खूप लवकर उठलंय, पप्पांच्या पण अगोदर आलं आणि तुला पण. हो, मला पण स्ट्रेन. आजीला पहिलं उठवलं, नंतर तुला उठवलं, तू पप्पांना. चला मग. तर आज श्री आहे, आई आहे आणि आपण सगळेच जात आहे. तर चला आता निघू. आता 6:30 होत आहेत आणि मेन गोष्ट अशी झाली आहे की स्त्री पण येणार आहे, आई पण, त्यामुळे आम्ही थोडा डिले केला. म्हटलं जास्त पण लवकर नको, कारण बघा स्त्रीचा दात आता तुटायला झालाय बघू. तिने आजची मॉर्निंग कालच्या पेक्षा भारी आहे, कारण की सगळेच, त्यामुळं कारण असं नाहीये आई घरी आहे स्त्री घरी आहे. आज स्त्री पण रात्री यांनी म्हटलेले, तर म्हटलं मी तुमच्या अगोदर उठून दाखवतो. उठला पण मला पण उठव निघाला. होय, चला. आंब्याचा जो ट्रॅक आहे तिथपर्यंत आईला हे गाडीवर घेऊन येणार आहेत, कारण काय होतं माहिती का, तितक्या लांबपर्यंत ते चालू नाही शकत. सो मी वॉकिंग करत जाते आणि ते गाडीवर येतील आणि मग तिथं भेटू आपण डिरेक्टली. थँक गॉड की तिथले रस्ते पण छान होत आहेत. श्री आजी आणि व्यायाम करतात इथं बरेच सारे थोडस वॉक करून येते मी. काय होत माहितीये का, आईला जास्त चालता येत नाही शकत, असल्यातले जास्त इंटरेस्ट. आजीची काळजी घे. तिकडे नाही म्हणा. अरे पुढे बघ, पाठ लावली ना मला ते आपोआप. तुला आठवतय का आपण मला आल्या आल्या म्हणला की खूप घाण काढली होती. स्वच्छता अभियानासाठी इथं आले होते 1 जानेवारी ला ना ग. नाही 1 जानेवारी नाही 15 ऑगस्ट वगैरे करून इकडे आले. हा हा, श्री आठवते तुला आपण किती सारी क्लिनिंग केली होती. हो, आणि आता काय झालंय, आता काय झालंय इथं परत इथं कचरा झाला, परत क्लिनिंग करायची श्री. जास्त त्याच फोकस ते दात हलवण्यावर निघतोय आम्ही घरी जाण्यासाठी. छान वॉकिंग झाली, थोडस प्राणायाम केला, वॉर्म अप केला आणि छान वाटलं. आईला हे गाडीवर सोडती करत सोडते, तिघ जण गेलेत गाडीवरती. आता मी वॉक करत जाते, त्यानंतर मग पुढचं रुटीन असेल.
तसरीचा टिफिन वगैरे दिला आणि तो शाळेत गेलाय. आणि आत्ता तुम्ही म्हणाल की हे काय दाखवताय, तर हे शेवग्याचं झाड आहे आणि त्याची जी पानं आहेत ना ती आपल्याला हवी आहेत. कारण बऱ्याच दिवसांपासून या संबंधी कमेंट्स येत होत्या की आईच्या हातचे शेवग्याच्या पानांची भाजी दाखव. कारण प्रिवियस ब्लॉगमध्ये ते म्हणजे उल्लेख झाला होता की खूप छान होते या शेवग्याच्या पानांची भाजी. शेवग्याच्या शेंगचित्र आपण सगळेच करतो, पण याचे पानंसुद्धा खूप जास्त हेल्दी आहेत, बेनिफिशियल आहेत आपल्या सर्वांसाठीच. सो त्यामुळे मग इथं हे पानं काढून घेत आहेत. आणि म्हणजे आमच्या घराच्या बाजूलाच आहे हे झाड. आणि याचे पराठे पण खूप टेस्टी होतात, म्हणजे वेगळीच चव लागते. आणि थोडंसं ग्रीन वगैरे असं टिफिनला दिलं की मुलांना पण ते आवडतं. तर चला आता घरी. आज तुम्हाला दिसत असेल आज कोणती भाजी आहे माहिती का? ही शेवगा. शेवग्याची पानं आहेत ना त्याची भाजी. आणि खूपदा कमेंट आलेले आहेत की आई कशी बनवते ते आम्हाला दाखव. कारण या अगोदर एकदा आई म्हणली होती की ह्या पानाचं ती थालीपीठ किंवा मग पराठे पण बनवते. तर काही जणी म्हणलेला की मग ह्या पानाची भाजी कशी बनवायची आता, म्हणजे काय रेसिपी आहे ते आईची रेसिपी आम्हाला पाहायला आवडेल. मग आज खास आपल्या इथे शेजारीच शेवगा आहे, त्यांना विचारून काही पानं हे घेऊन आलेत. तर आता हे स्वच्छ नंतर धुवायचेत आपल्याला. अगोदर पानं तोडून घ्यायला किंवा तुम्ही अगोदर धुवून घेऊन मग तोडू शकता. आणल्या धुतले ते अजून पुन्हा पाण्यातून काढून फुडणी टाकायची. तर कशी बनवायची ते तुम्हाला आता आई दाखवेलच. आता तुर्तास अगोदर निवडून घेते ती. तशी तर खूप सुंदर आहे भाजी, निवडण्याजोगं किंवा त्याच्यावर कसलं नाही, काय नाही, काय लई छान आहे. फक्त आपल्याला बाजूला काढून घ्यायचे हे पानं अशी वरबडून घ्यायची अशी. आणि मेथीच्या भाजीला काय म्हणतात गाई? शेपूच्या भाजीचे देट, मेथीच्या भाजीच्या देटासाठी काहीतर आहे ना मन भाजीचं जीवनसत्व त्याच्या कशात असते? काढेत काढेत भाजी काढायची आणि सागुती हाडाची. ही खायला टेस्टी असते असं पूर्वीची म्हण आहे. चव आहे काढेत. मग आता ही भाजी का मी पानं सगळी काढून घेते निवडून आणि मग पुढचं दाखवते तुम्हाला. आणि बारक्या काढायच्या ना ह्या ठेवायच्या. कारण की मुगाची डाळ आहे ही आपल्याला युज करायची आहे. आणि ह्याच्यावरती तुम्हाला दिसत असेल अगदी गावठी डाळ आहे, म्हणजे याचं कवर वगैरे आहे असं आहे. ते खूप गरजेचं असतं आपल्या शरीरासाठी. त्यामुळे मग आता मी निवडून घेते कुठे खडे वगैरे आहेत का आणि त्यानंतर मग वापरायला घेऊ आपण. आपण डीमार्टमध्ये वगैरे गेल्यानंतर पॉलिशची शक्यतो डाळ असते आणि त्यामुळे मग तीच खरेदी करून आणतो. पण गावाकडे हे गेले किंवा मी कधी गेले तर येताना मग गावाकडे भरपूर सारी विकत पण मिळते अशी डाळ. आणि जास्त घेऊन ठेवली तर ती बरी पडते, त्यामुळे मग ही आणली आहे. निवडून झाली आता आपल्याला ही पाण्यात भिजवून घ्यायची. तसं तर निवांत वेळ असेल त्यावेळी सगळीच डाळ निवडून ठेवलेली बरी पडते, पण वेळ तेवढा मिळत नाही त्यामुळे मग लागेल तसं निवडून घेते. आणि आता इकडे पाहू शकताय मला जेवढी हवी आहे तेवढी मी पाण्यामध्ये भिजत घातली आहे. आणि ही छान मूर्ती आहे, तोपर्यंत आपल्याला इकडच्या बाजूला बाकीची तयारी करून घ्यायची. आता ही जी भाजी आपण निवडून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तशी तर खूप फ्रेश आणि ताजी तोडून आणलेली आत्ताचीच भाजी आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. पण तरी एकदा आपल्या म्हणजे स्वतःच्या खात्रीसाठी किंवा मनातले किंतू परंतु असेल त्यासाठी क्लीन करून घ्यायची. ही शेवग्याची भाजी करायला लसूण सोलून घेतलाय. मग ही आता ठिसून घेते आणि तुम्हाला दाखवते. पुढचं तेल टाकून घेते याच्यात. ही मोहरी टाकते याच्यात. धुवून घेतली भाजी, आता ही टाकायची. डाळ टाकायची आता. त्याला रुळले म्हणतात म्हणजे खडे वगैरे. आणि गावाकडे ना सगळ्या डाळी घरी बनवलेल्या असतात. आता सॉल्ट काढलेलं नसत,
पॉलिशच्या डाळीचं साल्ट काढलेलं असतं, दिसायला छान दिसते पण प्रत्यक्षात की जास्त युजफुल आहे ना. त्याच्यात जीवनसत्व आहे साल्ट. चवी पुरतं मीठ टाकते. नाही थोडं चवी पुरतं तिखट टाकते. त्याला जरा कूट टाकते थोडं चवी पुरत. आणि आमच्या इथे ना कूट कंपल्सरी शक्यतो सगळ्याच पालेभाज्याला वापरतात. कुठ अशी मराठवाड्यामध्ये कूट हे असतं शेंगदाण्याचं फिक्स. ती कुट अशी भाजी का चवदार म्हणजे ते एक मेंटॅलिटी आहे. छान होते भाजी शिवाय पण ती सवय लागलेली असल्यामुळे आपल्याला वाटते. आणि तुम्ही म्हणाल की एवढी थोडी का बनवली भाजी, तर झालं असं की अचानक ठरलं ह्या भाजीचा प्लॅन आमचा. आम्हाला जेवढी ही होईल ना म्हणजे लागेल तेवढ्याच हिशोबानी केली आहे. त्यामुळे बऱ्याच जणी म्हणजे एवढीशी भाजी कशी पुरते तुम्हाला बऱ्याच काही जणी म्हणतात, पण रेग्युलरची भाजी वरण भात चपाती ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. पण मला कमेंट खूप आल्या होत्या की ह्याची शेवग्याची भाजी दाखवा पाणाची म्हणून. मग मी आईला सहज म्हणलं तर म्हणली मग काय आपल्याला बी खायला होईल आणि थोडीशी करूच मग चल म्हणून मग ऐन वेळी आम्ही हे करायला घेतलं. आणि त्यामुळे थोडीशीच केली आहे कारण सरणार नाही सरतच नाही जास्त केल्यावर म्हणून थोडे थोडे. आणि आता त्यात कूट पण घातलंय थोडस. हिरवी मिरची मी टाकली तर चालती, नसल तर तेलात टाकायला टाकायला पाहिजे. तशी पण भाजी खूप भारी लागते. आता सध्या मिरच्या संपल्यात आमच्या, त्यामुळे मग आम्ही लाल तिखट टाकले. पण लाल मिरची जरी असेल तरी पण ती कोंबड चटणी सारखी टेस्ट येते, पण आम्ही लाल तिखट टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. काही जणांना लाल तिखट आवडते, काही जणांना हिरवं मिरच आवडते. तर फक्त तेलात टाकले की सगळीकडे त्याची चव उतरते. त्याच्या रेडी झाली आपली भाजी अशा पद्धतीने पाहू शकताय. तर ही होती आमची शेवग्याच्या पाल्याची भाजी. कशी वाटली तुम्हाला रेसिपी सांगा आणि तुम्ही करून बघा. आणि जर आवडली तर मग आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि यानंतर कुठली भाजी तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की. आज बऱ्याच दिवसापासून हाऊस क्लीन करून घेतलेलं नव्हतं, त्यामुळे बरंच कसं गाळ साचलेलं आहे आतमध्ये. आणि ते परत फिल्टरचं ते जे असतंय ना आपण रिफिल चेंज करतो ते पण लवकर खराब होते. मग त्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं तर आता 2 महिने झाले ते क्लीन केलेलं नाहीये. आपल्याला करायचं कारण हौदात वगैरे उतरलं डोक्याला लागलं काय, तर त्यामुळं माझी तेवढं नसल्यामुळे तब्येत ना, तर क्लीन करून घेतोय. ते दादा आलेले आहेत. तर क्लिनिंग करण्यासाठी एक दादा खाली हौदात उतरलेत आणि एक दादा वरतून त्यांना साहित्य देत आहेत. आणि ते घाण वगैरे सगळीच क्लीन करून घ्यायचं चाललेलं आहे. आणखी एक प्रोसिजर आहे पण ती जरा वेळाने करायची, अगोदर स्वच्छ करून घेऊ. पाण्याचा हौदा थोडा लिकेज होता, त्यामुळे ना ते वॉटर प्रूफिंग वगैरे त्या दादाकडनं करून घेतलेलं आहे. 5 वर्षाची वॉरंटी आहे. तर दाखव थोडक्यात तुम्हाला कसं केलंय, कारण बरंच पाणी खाली वाया जात होतं ते. चला बघूया. या मी आहे की काय नाही करत, ये काय करते मग. चल ये. कसा गेला पेपर? इझी गेला. गोड आहेत बघा इकडे, आहे ना हसरी. पिलू कसा गेला पेपर आमच्या बाळाचा? दे इकडे बॅग, सोडा बॅग. बरं मी काय म्हणतोय, त्याच्यास मला भारी दिसायला लागला, छान मारायला लागली का बघू जरा कसं दिसते आम्हाला पण बघू दे कसं दिसतं. बघू दे की असं दे की तरी पण चक्कर चुकीचा आहे. दुसरा चष्मा कसलं दिसते छान दिसतोय, स्मार्ट दिसतोय ना. मी काय ब्युटीफुल दिसतोय का हँडसम दिसतोय? कसा दिसतोय मी? ठेवू माझ्याकडून चक्कर पडाल. पण असं वेगळं दिसायला छोटे छोटे दिसते धरावा. नको असलं तुम्हाला आवडत असेल नंबरचा नको असलं शेप बनवून घ्यावा लागतं आहे की नाही. छान दिसते की नाही? पण शेप मला खूप आवडलाय. A few moments later. जेवण तयार आहे आपलं. जेवणात काय काय ते आई दाखवेल तुम्हाला, कारण तिने बनवलेली आज खास अशी ती भाजी आहे जी शेवग्याची आहे. तर शेवग्याच्या पानांची ही भाजी शेवग्याच्या पानाची.
इथं चपाती, ही कांदा, लोणचं, लिंबू, ठेसा आणि ही गाजराचा हलवा आणि पापड आणि ही वरण आणि याच्या खाली आहे चपाती आणि इकडे पापड आणि या इथं आंब्याच्या फोडी. तर याला आपल्याला थोडस हळद वगैरे लावूया, हळद मीठ आणि मग खायला. स्कूलमध्ये डेली स्वतःच्या हाताने तिथं टिफिन सगळा संपून येतो आणि घरी आलं ना की काय होत असेल बरं, आजीच्या जवळ बसायचं असते. त्याच्यात बघा आजीच्या हाताने इकडे भरवायला चालू आहे, एवढे लाड करून घेतोय ना. डावा हात तोंडात घाल नकोस, एवढे लाड चालू असत ना, विचारायलाच नको. पूर्ण म्हणजे काय म्हणतात ते आजीकडून सगळे लाड हट्ट पुरवून घेतले जातात. दररोज पण जेवताना ना घरी असल्यास आजीच्या बाजूला ताड घेऊन बसले म्हणून आजी आजी सारखं. कसं झालं स्वयंपाक? खूप छान, एकदम मस्त. माझ्या आवडीची भाजी आहे, ठेचा आहे. सगळ्यात खुश तर ठेच्यासाठीच असतो, ठेचा, कारण आई जशी आली आहे तसं ठेचा काय घरात. माझ्या आवडीचे पदार्थ बनतात बरं का वर्षापेक्षा, कारण आमच्या दोघांची आवड जरा सारखी आहे. तिखट वगैरे खाणं पण आहे ना आमच्यासाठी, शेंगदाण्याची चटणी, स्त्रीसाठी जवसाची चटणी, असे एकदम ऑथेंटिक पदार्थ आम्हाला खायला मिळतात. त्यामुळे तब्बल माझं 4 किलो वजन वाढले, आता टेन्शन वाढले यांच्यामुळे माझं वजन वाढायला लागले बरं का आईमुळं. त्यामुळे ना कालच आमचे मेहुणी आहेत ना त्यांच्याकडे तक्रार केली, आईमुळे माझं वजन वाढलं म्हणून. जेवण बंद करा म्हणले, ते म्हणले वा तुम्ही नशिबवान आहे म्हणे, तुम्हाला एवढं छान छान खायला मिळतंय आणि व्यायाम करा, वजन कमी करा, मग नियंत्रित ठेवा असं बोलले. जेवण करा पण व्यायाम करा असं म्हणलं. हा, A few moments later. जेवण करून जवळपास 1 तास झालाय, त्यानंतर मग लस्सी कर म्हटले हे, कारण की आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत. ताक, लस्सी, मठ्ठा, त्यानंतर कोकम, सरबत, असं बरंच काही आपलं चालू असतं. खरं तर ते शरीरासाठी खूप गरजेचं आहे. हे फुडी असल्यामुळे मग ते करण्यात येतच आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा करण्यात. कुठे जातोय बरं? क्लास. 4 वाजले झाले, पाहू शकता या इथं. आणि श्रीचा आता क्लासचा टाइम होत आलेला, श्री क्लासला चाललाय आणि पाहू शकताय किती वाजलेत. आईचा थोडासा इकडे आराम चाललाय आणि या नोटवरच आजचा हा व्लॉग आम्ही इथेच थांबवतो. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्री.